हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत सीझनॅलिटी प्लस पर्सेंटाईलचा एक कन्सेप्ट नुसार. ओके, सो आपण बऱ्याच व्हिडिओज बनवले आहेत सीझनॅलिटी प्लस बिल्टअप, ट्रॅप प्लस बिल्टअप, राईट? पण आताचा जो कन्सेप्ट आहे, अगेन इट्स कम्स अंडर दी अ पोझिशनल ट्रेडिंग. सो पोझिशनल ट्रेडिंग आपण कशी करायची आहे, आणि जर मी सीझनॅलिटी बघतोय प्लस जर मी बिल्टअप बघायला गेलो, किंवा सीझनॅलिटी प्लस मी प्राइस पर्सेंटाइल बघायला गेलो, तर आपल्याला कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स आयडेंटिफाय करायच्या, सोबत कोणत्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या डिप्लॉय करायच्या, ते आता आपण बघणार आहोत. ओके, सो व्हिडिओ स्टार्ट पासून एंड पर्यंत नक्की बघा, कारण जो आपण आता कन्सेप्ट बघणार आहोत तो थोडा डिटेल असेल. जास्त काही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पण असतील जर तुम्ही कन्सिस्टंटली माझ्या व्हिडिओ बघत असाल, आणि जर कोणी पहिल्यांदा ही कन्सेप्ट बघत असेल किंवा पहिल्यांदा ही व्हिडिओ बघत असेल, सो जस्ट ट्राय टू गो विथ द स्टार्ट अँड एंड, स्टार्ट टू एंड, तो डिटेल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दी सीझनॅलिटी. की सीझनॅलिटी काय असतं आणि कसा ट्रेड्स बनवतो आपण. ओके, सो लेट्स सी, जर मी सीझनॅलिटी बद्दल सांगायचं म्हटलं तर सीझनॅलिटी जो कन्सेप्ट आहे ना, तो तुम्हाला हे सांगतो की कोणता जो स्टॉक आहे तो ओव्हरऑल त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये एक चांगला रिटर्न देतो, किंवा त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये एक पॉझिटिव्ह चेंज असतो त्याच्यामध्ये, किंवा पॉझिटिव्ह रिटर्न असतात किंवा निगेटिव्ह रिटर्न असतात. ओके, सेम जर मी थोडाफार इन डिटेल जायचं म्हटलं तर मी सेक्टर सीझनॅलिटी पण मध्ये पण जातो की कोणता जो सेक्टर आहे तो कोणत्या कोणत्या मंथ मध्ये चालतो हे आपल्याला समजतं. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी थोडं डिटेल मध्ये जायचं म्हटलं तर यू कॅन सी फार्मा सेक्टर. जर मी फार्मा सेक्टर बघितलं तर फार्मा सेक्टर जो आहे ना, तो बघा एक युजुअली जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या ओव्हरऑल मंथ मध्ये ना खूप जास्त रिटर्न देतो, किंवा कन्सिस्टंटली रिटर्न देत असतो. का? कारण फार्मा सेक्टर जनरली जे पण मेडिसिन आपले आहे त्याचा ओव्हरऑल जो सेक्टर आहे, राईट? सो जर मी सांगायचं म्हटलं तर जास्त लोक प्रमाणात तिथे आजारी पडतात आणि डिमांड जी असते ती गोळ्यांची कुठेतरी वाढते, मेडिसिनची डिमांड वाढते, राईट? मेडिकल एमर्जन्सी तिथे जास्त असतात. सो फार्मा सेक्टर मध्ये कुठेतरी बूम मिळते. त्यानंतर ऑटो एन्सिलरीज जर तुम्ही बघितलं तर ऑटो एन्सिलरीज जो आहे ना, तो युजली तुम्ही बघितलात तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये खूप जास्त प्रमाणात ग्रोथ देतो. का? कारण त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये ना एक म्हणू शकतो एक फेस्टिवल सीझन असतो, राईट? सो फेस्टिवल सीझन मध्ये काय होतं की लोकांचं ऍज अ इंडियन मार्केट जर मी बघितलं तर एक शुभ मुहूर्त मानतो आपण, राईट? राईट, सो तिथे कुठेतरी गाड्या विकत घेतात, त्यामुळे एक ऑलमोस्ट ऑटो सेक्टरची किंवा ऑटो इन्शुरन्सची डिमांड वाढते. पण ते झालं सेक्टर बद्दल. पण जर मी ट्रेडर आहे आणि मला एक असा एखादा स्टॉक पाहिजे जो ओव्हरऑल तुम्हाला हे आयडेंटिफाय करून द्यायला हेल्प करते की कोणता असा स्टॉक जो आहे तो त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये एक रिटर्न देते. लेट्स सी, जानेवारी मध्ये मला हा स्टॉक देते, जानेवारी टू फेब्रुवारी मध्ये मला हा स्टॉक देते, मार्च पासून जुलै पर्यंत मला एखादा स्टॉक रिटर्न देते. सो मी काय करणार, मी ऍज कम्पेअर अदर स्टॉक त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये जाऊन जास्त ट्रेड मिळणार, राईट? सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट ह्या पर्टिक्युलर कन्सेप्टचा. सोबत आपण कसा जो आहे तो डेटा पॉइंट किंवा पर्सेंटाइल सोबत त्याला कसं मॅच करू शकतो ते आता आपण बघणार आहोत, आणि इनफॅक्ट कोणत्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण डिप्लॉय करू शकतो ते आपण आता बघणार आहोत. ओके, सो लेट्स गो विथ द कन्सेप्ट. सो मी जास्त जो आहे तो इंट्रोडक्शनचा टाइम इन्व्हेस्ट नाही करत आणि डिरेक्टली आपण कन्सेप्ट करते. ओके, सो जेव्हा तुम्ही क्वांटसॅपच्या ओव्हरऑल होम स्क्रीन वरती याल तर तुम्हाला काही असा इंटरफेस बघायला मिळतो होम स्क्रीनचा. ओके, होम स्क्रीन एक शॉर्ट मध्ये मी सांगतो व्हॉट इज होम स्क्रीन, होम स्क्रीन मध्ये काय सांगतंय. सो निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर तुम्ही हे इंडायसेस बघितलात तर तिन्ही इंडायसेसचा तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतो की तिन्ही इंडायसेस कसे परफॉर्म करतात. जर तिन्ही इंडायसेस लॉंग मध्ये असतील, जर मला दिसलं 9:15 ला 9:20 पर्यंत जर मी येतोय मार्केटमध्ये आणि मला दिसतं की तिन्ही इंडायसेस जे आहेत ते लॉंग मध्ये आहेत, सो दॅट कम्स अंडर दी या बुलिश, की एक कुठेतरी बुलिश सेंटिमेंट आहे मार्केटचा हे आपण समजू शकतो. त्यानंतर जर तिन्ही इंडस्ट्रीज जर मला मेजरली शॉर्ट मध्ये दिसत असतील, सो कुठेतरी मी हे म्हणू शकतो की कुठेतरी जो आहे तो सेंटिमेंट जो आहे मार्केटचा तो एक बेरिश सेंटिमेंट आहे, राईट? सो रदर गोइंग विथ दी बाइंग ट्रेड्स मी एक सेलिंग ट्रेड प्रेफर करणार, राईट? सो हा एक कन्सेप्ट आहे. नाव त्याच्या खाली सिनॉप्सिस आहे, डे हाय लो आहे, ऑप्शन चेन आहे, इंट्राडे मूव्हर सारखे टूल्स आहेत, ओपन इंटरेस्ट आहे, अनयुजुअल ऑप्शन आहे आणि बरेच टूल्स आहेत खाली इंटरफेसला. सो ह्याच्यावरती आपण इंडिपेंडेंट व्हिडिओ बनवले आहेत. सो ही जशी व्हिडिओ कम्प्लीट झाली, नेक्स्ट व्हिडिओ वरती जा,
तुम्हाला त्याचे ओव्हरऑल जे कन्सेप्ट आहेत ते बघायला मिळतील. ओके, काय काय कसं आपलं ट्रीट करायचं. सो आजचा आपला कन्सेप्ट काय, पहिलं आपण बघणार आहोत प्राइस सीजनॅलिटी आणि सप्लाय सीजनॅलिटी. ओके, सो त्यासाठी मी काय करणार, मी अनालाइज वरती येणार आणि प्राइस आणि व्हॉल्यूम जर तुम्ही इथे बघितलं तर तिथे तुम्हाला मिळेल प्राइस सीजनॅलिटी आणि सेक्टर सीजनॅलिटी. ओके, सो आय क्लिक ऑन प्राइस सीजनॅलिटी. ओके, आधी आपण किंवा एक सेक्टर सीजनॅलिटी पासून स्टार्ट करूया, कारण नंतर आपण डिरेक्टली प्राइस वरतीच डिस्कस जास्त करायचं त्यामुळे. ओके, सो जेव्हा तुम्ही सेक्टर सीजनॅलिटी वरती क्लिक करा तर तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळतो. तर तेव्हा तुम्हाला लाईन चार्ट मिळेल. सो मी प्रत्येक लाईन वरती क्लिक केलं तर इकडे तुम्हाला जो टॉपला आहे तो डेटा पॉइंट मिळेल की मे मध्ये यू कॅन सी 2020 मध्ये 22% चा एक कुठेतरी होता, राईट, मुमेंटम, राईट. सो लेट सी, मी ते सेक्टर मध्ये येतो, प्राइस होतो ओपन हे, आय गो विथ द सेक्टर. ओके, तर फार्मा सेक्टर बघा 2020 ला ऑलमोस्ट 2% चा पॉझिटिव्ह आहे, 2021 ला 0.65, 22 ला कुठेतरी निगेटिव्ह होता फार्मा सेक्टर जून महिन्यात. पण कम्पॅरेटिव्हली बघा तुम्ही जून ऍज कम्पेअर 4 वर्ष तुम्ही बघितली तर पॉझिटिव्ह मॅक्सिमम 4 टाइम्स, 5 म्हणजे 4 टाइम्स तो पॉझिटिव्हच आहे, राईट. सो फार्मा सेक्टर दॅट इज द रिझन की जून जुलै बघा इथे पण बघा पॉझिटिव्ह आहे, इथे पण पॉझिटिव्ह आहे कुठेतरी, राईट. सो कन्सिस्टंटली त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये कन्सिस्टंटली पॉझिटिव्ह रिटर्न देत असतो, राईट. पण जर मी ह्याच्यात बघायला गेलो तर यू कॅन सी की कुठेतरी जो आहे ना तो तुम्हाला इथे बघायला मिळतो की लाईन चार्ट थोडं डिफिकल्ट आहे रीड करणं. सो आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एक असा डेटा पॉइंट लागेल जो एक आपल्याला टेबल व्ह्यू मध्ये आयडेंटिफाय करायला हेल्प करेल, राईट. सो व्हॉट आय डू, मी टेबल व्ह्यूवर क्लिक करणार. सो जसं मी टेबल व्ह्यू क्लिक करणार, बघा एक सिम्पल फॉर्मॅट आला आहे ओव्हरऑल पर्टिक्युलर मंथचा आणि इयरचा, कोणता स्टॉक कोणत्या कोणता सेक्टर कोणत्या मंथ मध्ये कसा रिटर्न दिला. सो ऑन एन एव्हरेज जो रिटर्न आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. जसं मी आपण बघितलं फार्मा सेक्टर जून जुलै ऑगस्ट मध्ये थोडाफार नेगेटिव्ह सेंटिमेंट आहे, पण सप्टेंबर मध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. ओके, सो जर मी अदर सेक्टर्स बद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्याला जर वेगवेगळे सेक्टर्स बघायचे असेल तर वेगळे सेक्टर्स कसे परफॉर्मन्स देतात किंवा कसे परफॉर्म करतात, तर यू कॅन सी पॉवर जो सेक्टर आहे, पॉवर एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला डेली नीड मध्ये लागते. यू कॅन सी ओव्हरऑल मंथ मध्ये कुठेतरी, ओव्हरऑल इयर मध्ये, नॉट अ मंथ, प्रत्येक मंथ मध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह रिटर्न देते. पण कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही बघायला गेलात ना, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्यामध्ये बघा खूप जास्त प्रमाणात ऑन एन एव्हरेज रिटर्न आहे, 6%, 4%, 3, 7, 4, राईट. सो कुठेतरी ऑन एन एव्हरेज पॉझिटिव्ह आउटपुट बघायला मिळते पॉवर सेक्टर, राईट. सो जर मला एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा एखादी ट्रेड मध्ये असेल तर पॉवर सेक्टर इज गुड. रियालिटी मध्ये बघा जुलै इज वन ऑफ द गुड पर्सेंटेज मध्ये रिटर्न आहे. सो आय गो विथ द सेम थिंग. टेलिकॉम आहे, त्याच्यानंतर ऑटो सेक्टर आहे, राईट. सो डिफरंट डिफरंट सेक्टर्स आहेत आपले, राईट. ना हे झालं सेक्टर्स मधलं. आता मला काय आयडेंटिफाय करायचं की कोणता जो स्टॉक आहे तो ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह आउटपुट देते किंवा एक पॉझिटिव्ह रिटर्न देते ऑन द बेसिस ऑफ प्राइस. ओके, सो मी प्राइस वरती येणार इकडे. ना ह्याच्यात तुम्हाला काय करायचं ना, तुम्हाला सिम्पल बघा एक लॉजिक सांगतो. मेन उद्देश काय आहे व्हिडिओज बनवण्याचा की टूल्स सोबत आपण कंबाईन कसे ट्रेड्स करू शकतो डिफरंट डिफरंट, राईट. सो लेट्स सी, 185 FNO स्टॉक्स आहेत आपल्याकडे, राईट. चेंजेस होतात, 187 होतात कधी, 185, 180 होतात, 185 करंटली आहेत. सो जर 185 FNO स्टॉक्स मध्ये मला समजलं की 185 मध्ये 10 ते 12 स्टॉक असे आहेत की ह्या पर्टिक्युलर मंथ मध्ये खूप चांगला रिटर्न देत आहेत, सो मी बाकीचे स्टॉक तर ऑटोमॅटिकली सोडतोय. मी डिरेक्टली जाऊन काय करणार, मी फक्त त्या स्टॉक्स मध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करणार. आणि डायरेक्टली जाऊन 10-12 स्टॉक्स मध्ये मी ट्रेड नाही बनणार. मी चेक करणार की 10 ते 12 स्टॉक्स मध्ये कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जास्त आहे की ते मोमेंटम देऊ शकतात, तो कसा आयडेंटिफाय करायचा, आय एम कमिंग ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. पण आधी आपण हे बघूया. ओके, सो मी इथे टेबल व्ह्यूवर येतो. सो जसं मी इथे बघितलं कोफोर्ज, राईट. सो कोफोर्ज जो आहे तो यू कॅन सी, आता मी जुलै मध्ये रेकॉर्ड करते, जुलै मध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह आउटपुट आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिन्यामध्ये कन्सिस्टंटली रिटर्न देते, राईट. सो कोफोर जो आहे तो मी माझ्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करू शकतो फॉर नेक्स्ट 2-3 मंथ्स. ओके, इट्स नॉट अ सजेशन बट डेटा पॉइंट मी सांगते. ओके, कोलपाल अगेन इट्स कम टू दी जुलै. कॉनकोर जो आहे तो कॉनकोर यू कॅन सी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर इथे कुठेतरी एक पॉझिटिव्ह आउटपुट देते. कोरोमंडल जो आहे तो एप्रिल, मे, जून, जुलै. सो काय करा, एक सिम्पल गोष्ट करा. पहिली गोष्ट म्हणजे एंड ऑफ द डे या. ओके, आपल्याला हा लाईव्ह मार्केट मध्ये बघायचं गरज नाहीये, लाईव्ह मार्केट तुम्ही ट्रेड करा. एंड ऑफ द डे या,
एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही याल ना, फक्त लिस्ट डाऊन करा, एक पेन पेपर ठेवला तर तुम्ही, विच इज फाईन, जुलै आणि ऑगस्ट नेक्स्ट 2 महिन्याची एकदाच तयारी करून ठेवा, जुलै ऑगस्ट, फक्त चेक करा, 5 वर्ष घ्या किंवा लुक बॅक पिरियड 8 वर्ष घ्या, 8 वर्षाचा डेटा पण, बट जनरली गो विथ दी 5 to 8 years, ओके, काही चालेल पण 5 पेक्षा कमी नका घेऊ. ओके, बघा की कोणता जो स्टॉक आहे तो जून जुलै जुलै आणि ऑगस्ट मध्ये रिटर्न देते, नोट डाऊन द थिंग्स. ओके, कधी कधी तुम्हाला 20 स्टॉक पण मिळतील, 25 स्टॉक पण मिळतील, इट्स फाईन. ओके, नंतर आपण लिक्विडिटी त्यांची चेक केली ना तर त्यातले ऑटोमॅटिकली सॉर्ट आउट होऊन जातील. ओके, कारण लिक्विडिटी पण मॅटर्स. ओके, सो लिस्ट डाऊन केलात तुम्ही स्टॉक्स. सो आता ह्याच्यासोबत आता लेट सी, मला ह्याच्यामध्ये दिसले की डेव्हिस लॅब किंवा डिक्सन जर मी बघायला गेलो तर डिक्सन एक पॉझिटिव्ह आउटपुट देते. जून मध्ये मी रेकॉर्ड करेन, सर डिक्सन मला दिसते की कुठेतरी पॉझिटिव्ह आउटपुट देते, राईट. सो असे माझ्याकडे बरेच स्टॉक्स आहेत, सपोज माझ्याकडे असे 10-12 स्टॉक्स आहेत डिक्सन सारखे जे जून मध्ये खूप चांगला रिटर्न देतात. सो मी काय करणार, मी त्या 10-12 स्टॉक्स मध्ये कोणत्या स्टॉकची जी प्रोबॅबिलिटी आहे जी जास्त आहे मोमेंटम देण्याची ती आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करणार, राईट. सो ते आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो, सो त्यासाठी आय लाईक टू गो विथ दी डिफरंट टूल. मी एका डिफरंट टूल वरती येणार. ओके, सो डिफरंट टूल वर जाण्याची, ज्यांनी ज्यांनी ही व्हिडिओ पहिल्यापासून बघतायत, सो एकदा ही कन्सेप्ट क्लिअर करा. ओके, त्यानंतर पुढे या. ओके, एक शॉर्ट रिकॅप मी देतो जाता जाता या दुसऱ्या टूलवर. पहिली गोष्ट म्हणजे की अनालाइज वरती जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला इथे 2 गोष्टी मिळतील, प्राइस सिग्नॅलिटी आणि सेक्टर सिग्नॅलिटी. सो जेव्हा तुम्ही सेक्टर सिग्नॅलिटी वरती क्लिक करता, सो सेक्टर सिग्नॅलिटी तुम्हाला हा सांगतो की कोणता जो सेक्टर आहे तो त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये कन्सिस्टंटली रिटर्न देते, एक पॉझिटिव्ह रिटर्न देते. सो जर तो कुठेतरी कन्सिस्टंटली रिटर्न देतो तो कुठेतरी एक आहे तो त्या सेक्टर बूम किंवा त्या सेक्टर मध्ये मुवमेंट होण्याचे चान्सेस आहे. ओके, सो मला समजलं लेट्स से की फार्मा सेक्टर आहे किंवा पॉवर सेक्टर आहे जो जून जुलै ऑगस्ट मध्ये खूप जास्त प्रमाणात जास्त रिटर्न देते. सो मी त्याचे स्टॉक्स इथे येऊन चेक करणार किंवा मी प्राइस सीजनॅलिटी मध्ये येणार आणि चेक करणार, मी फिल्टर करणार की कोणते जे स्टॉक्स आहेत ते जून किंवा ज्या एखादा मंथ आता येणार आहे किंवा ज्या मंथ मध्ये आपण ट्रेड करायचं आहे त्या मंथ मध्ये कोणता जो स्टॉक आहे तो चालतोय. ओके, सो आय लिस्ट इट डाऊन, तर माझ्याकडे पूर्ण लिस्ट होणार की ह्या या मंथ मध्ये हा हा स्टॉक चालत आहे. ओके, ठीक आहे. नाव आता ह्याच्यासोबत आपण डिफरंट डिफरंट गोष्टी तयार केल्यात. एक कन्सेप्ट मी जी तुम्हाला आता सांगते ती आता आपण बघूया. ओके, ओके, सो लेट्स गो विथ दी प्राइस पर्सेंटाइल टूल. ओके, सो प्राइस पर्सेंटाइल टूल वरती आपण एक इंडिपेंडेंट व्हिडिओ बनवलेला फक्त प्राइस पर्सेंटाइल वरती. आता आपण ह्याच्यासोबत कंबाईन करायचं आहे. सो कंबाईन कसं करणार, मिळणार अगेन अनालाइज वरतीच आपल्याला यायचं, त्याच्याचवरती तुम्हाला इथे मिळेल प्राइस ओ आय पर्सेंटाइल टूल. ओके, सो आय क्लिक ऑन अ प्राइस ओ आय पर्सेंटाइल. ओके, सो जेव्हा मी प्राइस ओ आय पर्सेंटाइल टूल वरती क्लिक करतो ना, तर सिंपल बघा ह्याच्या इंटरफेस मध्ये ना तुम्हाला काही असा एक ओव्हरऑल लॉजिक बघायला मिळेल. ओके, सो आरती इंडस्ट्रीज ए बी अबाउट, सो हे सध्या लाईन वाईज अल्फाबेटिकल वाईज सॉर्ट आउट झाले आहेत. ओके, पर्सेंटाइल टूल सांगण्याच्या आधी मी तुम्हाला पर्सेंटाइलचे कन्सेप्ट समजवतो की व्हॉट इज पर्सेंटाइल. ओके, सो लेट्स फॉर एक्झाम्पल मी एक क्लासरूम घेतो. ओके, एक क्लासरूम आहे, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा ऑलमोस्ट 63 जण होती एका क्लासरूम मध्ये. आय डोंट नो तुम्ही असाल पण आधी जेव्हा मोठे वर्ग असायचे राईट तेव्हा ऑलमोस्ट 100 स्टुडंट असायचे राईट, 100-150 मुलं असायचे राईट. सो तसं सपोज एक क्लासरूम आहे. ओके, आणि 100 मुलं आहेत त्याच्यामध्ये. ओके, जस्ट कन्सेप्ट वाईज एकदा समजा की 100 मुलं आहेत. ओके, नाव जर मी 100 मुलांचा रिझल्ट बघितला, सपोज त्यांचा रिझल्ट अनाउन्स झाला आहे आणि आधी ना पर्सेंटेज फॉर्म मध्ये यायचे, आता कुठेतरी ग्रेड वाईज केलंय पण आधी पर्सेंटेज फॉर्म मध्ये यायचे की एवढे एवढे पर्सेंटेज मिळाले. ओके, सो लेट्स सी पर्सेंटेज फॉर्म मध्ये त्यांचा रिझल्ट आला. ओके, नाव 100 मधले असे काही स्टुडंट असणार ज्याला सर्वात जास्त मिळाले. ओके, सो एक मुलगा असा असणार की त्याला सर्वात जास्त मिळत ओव्हरऑल 100 मधले 100 मुलांमध्ये. ओके, सो लेट्स सी एक मुलगा आहे त्याला मिळाले 90%. ओके, आणि एक लोएस्ट स्कोर नक्की असणार ज्याला सर्वात कमी पर्सेंट मिळाले. ओके, सपोज त्याला मिळाले 40%. ओके, एक हायेस्ट स्कोर आहे त्याला किती मिळाले 90%, आणि एक लोएस्ट स्कोर आहे त्याला मिळाले 40%, आणि बाकी सगळे जे 98 मुलं आहेत ना उरलेली
त्यांना 40 वरती आहेत आणि 90 खाली पर्सेंटेज. ओके, बाकी सगळे त्याच्या रेंजमध्ये आहेत. नाव लेट्स फॉर अन एक्झाम्पल, जर मी त्यांचा पर्सेंटाईल काढला तर पर्सेंटाईल काय असतो की जनरली लेट्स सी, जर जो 90% आहे ना त्याचा जो पर्सेंटाईल जो येणार ना तो 99% येणार. का? कारण तो एकटा असा आहे की ज्याने ओव्हरऑल 100 मुलांपैकी सर्वात जास्त पर्सेंटेज काढले. तो 100 जणांना जर मी कम्पेअर करतोय त्या सर्वात जास्त पर्सेंटेज वाल्यासोबत, तर त्याचा जो पर्सेंटाईल येणार तो 99% येणार. का? कारण ही इज द वन ऑफ द हायेस्ट स्कोरर, तो सर्वात जास्त स्कोरर आहे ओव्हरऑल 100 जणांमध्ये. राईट, तोच जर लॉजिक मी जो लोएस्ट स्कोरर आहे जो ज्याला 40% मिळाले, सो त्याचा जर मी पर्सेंटाईल काढायचं म्हटलं तर त्याचा जो पर्सेंटाईल येतो तो येतो 1%. का? कारण 100 जणांमध्ये तो एकटा असा आहे की जो एक लोएस्ट स्कोरर आहे. राईट, सो जर हायेस्ट स्कोर असेल त्याला किती जणांना 99%. का? कारण आउट ऑफ 100 जण तो एकटा मुलगा आहे ज्याला सर्वात जास्त मिळाले, आणि जो लोएस्ट स्कोरर आहे त्याचा जो पर्सेंटाईल येणार तो येणार 1%. वाय? बिकॉज ही इज द ओनली वन ज्याने फक्त एक कमी पर्सेंटेज मिळाले ऍज कम्पेअर अदर 100 स्टुडंट. राईट, सो सेम लॉजिक आपण मार्केटमध्ये युज करायचं आहे. सो 180 जो लुकबॅक पिरियड आहे तो डेजचा आहे. सो जी 100 मुलं होती ती 180 डेज इथे आहे. सो फ्रिक्वेंटली तुम्ही ते चेंज करू शकता, 90 डेज, 60 डेज, 250 डेज, पण जो सजेस्टेड आहे ट्राय टू गो विथ दी 180 डेज, कारण जो आउटपुट जो आहे 180 डेजचा तो खूप पॉझिटिव्ह आहे ऍज कम्पेअर अदर फिल्टर्स. राईट, सो 180 डेज ठेवा. त्यानंतर ना इकडे सॉर्ट बायचा ऑप्शन येतो. सॉर्ट बाय कोणत्या दोन गोष्टी करू शकतो, एक तर प्राइस पर्सेंटाईल सोबत आणि ओआय पर्सेंटाईल सोबत. ओके, आता स्टॉक्स बद्दलचं लॉजिक समजूया. ओके, सो लेट्स फॉर अन एक्झाम्पल, जर मी एखादा स्टॉक ऑप्शन घेतला जो त्याच्या ओव्हरऑल 180 दिवसाच्या हायच्या आसपास ट्रेड करतोय, 180 डेजच्या हायच्या आसपास. ओके, आणि मी चेक करतोय की त्याचा जो ओआय पर्सेंटेज आहे तो पण कंपॅरेटिव्हली वाढतोय, जशी जशी प्राइस वाढते तसं तसा ओआय पण वाढतोय. ओके, दॅट मीन्स वॉट, मला काय समजतं की पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहेत की वाढत्या प्राइस सोबत ओआय जर वाढत असेल, म्हणजे पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहेत की प्राइस जी आहे ती वरच्या साईडला मुमेंटम दिली पाहिजे. राईट, तेच जर मला असं दिसलं की प्राइस वाढते पण ओपन इंटरेस्ट तिथल्या तिथेच आहे किंवा जास्त प्रमाणात फ्लक्च्युएट नाही होते वाढत नाहीये, दॅट मीन्स कुठेतरी प्राइस एक पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहे की प्राइस जी आहे ते त्या लेवलला असू दे किंवा जास्त मुमेंटम प्रेशरने नाही द्यायची इच्छा त्यांची. राईट, सो जर मला हे समजलं की प्राइस पण वाढते ओआय पण वाढते, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. ओके, लक्षात लिहून ठेवा की जेव्हा जेव्हा प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढत असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. ओके, पर्सेंटाईलच्या हिशोबाने. आणि जर प्राइस वाढत असेल आणि ओपन इंटरेस्ट नसेल वाढत जास्त प्रमाणात, सो एक होऊ शकतो की मार्केट कुठेतरी तिकडे टॉप क्रिएट करेल आणि एक रिव्हर्सल देईल. ओके, सो दॅट इज अ लॉजिक. सो लेट्स सी, जर मी प्राइस पर्सेंटाईल वरती क्लिक करतो तर मला पहिला जो फिल्टर मिळतो तो असा मिळेल की कोणता स्टॉक जो आहे तो 180 दिवसाच्या लो वरती ट्रेड करतोय. ओके, कोणता एखादा असा स्टॉक आहे जो 180 दिवसाच्या लो वरती ट्रेड करतोय हे आपल्याला समजेल. ओके, सेकंड गोष्ट काय समजेल की ओआय जो आहे तो वरच्या साईडला दिसेल आपल्याला. ओके, जर मी ओआय पर्सेंटाईल वर क्लिक केला तर ओआय पर्सेंटाईल वर फिल्टर कोणता जो ओआय तो 180 दिवसाचा लो वरती ट्रेड करतो. ओके, I'll go with the price. Okay, दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे, ओके, यू कॅन मेक अ नोट, तुमच्याकडे जर पेन पेपर असेल सो एकदा नोट डाऊन करा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे बघायचं आहे की जर मला एखादी बॅरिश ट्रेड बनवायची असेल, ओके, सो जर प्राइस पर्सेंटाईल जो आहे तो 10% खाली पाहिजे किंवा 10% असला विच इज फाईन. ओके, प्राइस जी आहे ती 10% खाली पाहिजे आणि ओआय पार्टिसिपंट जो आहे, ओआय पर्सेंटाईल जो आहे तो 90% वरती पाहिजे. ओके, सो फॉर दी बेरिश व्हॉट, प्राइस जी आहे ती 10% खाली, ओआय पर्सेंटाईल जो आहे तो 90% वरती. ओके, दॅट मीन्स व्हॉट, की पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहे ती कुठेतरी जो आहे ती प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढत असेल, सो पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहे ती प्राइस जी आहे ती खालच्या साईडला मुमेंटम दिली पाहिजे. ओके, बरेच लोक आता हे विचारतील मला की सर प्राइस पर्सेंटाईल ओवायचं ठीक आहे, ओवाय वाढत असेल तर एक मुमेंटम येऊ शकते, पण प्राइस 10 खाली का पाहिजे, 20 का नको, 30 का नको, विच इज अ कॉमन क्वेश्चन. पण सिम्पल बघा, जर स्टॉक आहे 180 डेजच्या लोच्या आसपास ट्रेड करत असेल, सो लोच्या आसपास म्हणजे कुठे 10% आसपास. राईट,
तोच जर मी 20% घेतला 30% घेतला तर स्टॉकने अजून मोमेंटम येण्याची बाकी आहे लोकडे, राईट. तर स्टॉकचा बिहेवियर समजा, स्टॉकचा बिहेवियर ना तो खूप वेळ सस्टेन करतो त्या प्रेशर झोनच्या आसपास, पण जेव्हा तो प्रेशर झोनच्या जवळ येतो ना तेव्हा एखादी ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते, राईट. सो जर प्राइस दिसते मला कंटिन्युअसली ब्रेकडाऊन किंवा 180 दिवसाच्या लोच्या आसपास ट्रेड करतो, ऑपॉर्च्युनिटी आहे कुठेतरी ब्रेकडाऊन देऊ शकते का, कारण पार्टिसिपेंट इंटरेस्टेड आहेत, ओआय माझा वाढतोय, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके, सो ट्राय करा 10%च्या खाली असेल विच इज अ गुड कन्फर्मेशन. ओके, सो जेव्हा प्राइस 10%च्या खाली असेल आणि ओआय पार्टिसिपंट 90च्या वरती असेल, सो यू कॅन गो विथ द बेरिश ट्रेड. सेकंड थिंग काय की जर मला एखादी बुलिश ट्रेड बनवायची असेल, ओके, सो व्हॉट आय विल डू, मी चेक करणार की प्राइस जी आहे ती 90% वरती पाहिजे. ओके, प्राइस जी आहे ती 90% वरती पाहिजे आणि ओआय पर्सेंटाइज जो आहे ना तो पण 90% वरती पाहिजे. ओके, बॅरी साठी आपण काय म्हटलं, प्राइस 10 खाली ओआय 90 अबव. सो ओआय क्रायटेरिया इथे सेम राहते, ओआय कुठेही चेंज नाही होत, ओआय 90% वरती पाहिजे आणि प्राइस जी आहे बुलिश साठी ती 90% वरती पाहिजे. ओके, लॉजिक विल बी सेम, 80-85 का नको, कारण त्याला वेळ आहे अजून त्या मोमेंटम यायचं, पण 90% म्हणजे तो क्लोज आलाय ब्रेकआउटच्या आसपास. सो 180 डेजचा जर ब्रेकआउट ब्रेक असेल तो कुठेतरी एक बुलिश मोमेंटम चांगली मिळू शकते. ओके, सो जर मला बुलिश ट्रेड पाहिजे असेल, सो आय क्लिक ऑन दिस एरो, सो यू कॅन सी जो डेटा पॉइंट आहे ते फिक्स झालाय. ओके, सो लेट्स सी, जर मी इथे डिक्सन वरती क्लिक केलं, ओके, डिक्सन वरती जेव्हा मी येणार ना तेव्हा सिम्बल वाईज पर्सेंटाइल वर क्लिक करणार. ओके, जेव्हा आपण सिम्बल वाईज पर्सेंटाइल वरती क्लिक करतो ना, सो आपल्याला समजतं की कुठेतरी जो आहे तो मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, कुठे प्राइस आणि ओवर डेलीचा आपल्याला मिळाली. सो आपल्याला ह्याच्या साईडला राईट हँड साईडला जो टेबल आहे ना ह्यावरती लक्ष द्यायचं जास्तीत जास्त, हा जो टेबल आहे ना ह्यावर, राईट. यू कॅन सी प्राइस आणि ओवर पर्सेंटाइल. डिक्सन बघा, डिक्सनचा जर तुम्ही चार्ज, जसं आपण बघितलं प्रिव्हियसली, बघा आपण जर तुम्ही व्हिडिओ बॅक केलात ना तर प्राइस सीजनॅलिटी मध्ये आपण डिक्सन बघितलेला, डिक्सन जो आहे तो जून मध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह असतो, राईट. सो जून मध्ये यू कॅन सी इथे जर तुम्ही बघितलात तर प्राइस पर्सेंटाइल जो आहे ना तो 90 अबाव होता, पण ओवाय पर्सेंटाइल जो होता ना तो बघा इथे कुठेतरी 90 अबाव नव्हता, 79 आसपास होता, राईट. सो कुठेतरी जो आहे तो कन्फर्मेशन होता प्राइस कडून पण ओवाय कडून नव्हता. पण यू कॅन सी नेक्स्ट डे 5 जूनला काय झालं, प्राइस पर्सेंटाइल जो आहे तो 90 क्रॉस केलं आणि ओवाय पर्सेंटाइल आहे त्याने पण 90 क्रॉस केलं, राईट. सो आपला क्रायटेरिया इथे मॅच झाला की जेव्हा दोन्ही 90-90 क्रॉस करतात, सो कुठेतरी जो आहे तो एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपण अँटिसिपेट करू शकतो, राईट. सो 9511 आसपास प्राइस चालू होती, नेक्स्ट डे आपण ट्रेड बनवणार आहे, सो नेक्स्ट डेच्या ओपनिंगलाच आपण ट्रेड बनवणार. सो त्यानंतर बघा जर डिक्सनने याची कुठेतरी एक बुलिशनेस दिलाय, ऑलमोस्ट 9500-9600 वरून ऑलमोस्ट एंड ऑफ द जून 11000 वरती आलाय, विच इज अ गुड मोमेंटम, खूप चांगली मोमेंटम आहे, राईट. सो ट्रेड कशी बनवायची आपल्याला, की पहिला मी काय करणार, पहिला मी प्राइस सीजनॅलिटी बघणार, प्राइस सीजनॅलिटी मध्ये बघणार की कोणता जो स्टॉक आहे तो पर्टिक्युलर मंथ मध्ये ट्रेड बनवतोय. ओके, सो जर त्या मंथ मध्ये, सो येणाऱ्या काही टाइममध्ये तुम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे स्टॉक्स आधी लिस्ट करून घ्या आणि चेक करा की त्यांचा कधी पर्सेंटाइल त्या मंथ मध्ये वरती जातोय का. जर त्या मंथ मध्ये एसएल वरती जात तर कुठेतरी एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी किंवा जी बेरिश अपॉर्च्युनिटी जी आपल्याला पाहिजे ती आपण इकडे पकडू शकतो, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड दिस पर्टिक्युलर थिंग, हा एक लॉजिक होता. सो अगेन मी एक शॉर्ट रिकॅप देतो आणि स्ट्रॅटेजीस मध्ये तर आपण येणार आहोत, स्ट्रॅटेजीस आपल्याला कोणत्या रिवाइज द्यायच्या आहेत. सो स्ट्रॅटेजीस पार्ट इज द मेन पार्ट. ओके, कारण आउटपुट जो आहे तो कुठेतरी आपला त्याच्यावरतीच डिपेंड नसतो. ओके, सो लेट्स फॉर अन एक्झाम्पल, पहिलं आपल्याला काय करायचंय, पहिलं आपण प्राइस सीजनॅलिटी मिळणार, स्टॉक्स फिल्टर करणार, त्याच्यानंतर मी येणार पर्सेंटाइल वरती. ओके, प्राइस पर्सेंटाइल वरती. सो जर मला एखादा बेरिश स्टॉक दिसतोय की नेगेटिव्ह रिटर्न त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये जास्त होतोय, तर मी चेक करा की त्या स्टॉकचा जो पर्सेंटाइल आहे तो 10% खाली पाहिजे प्राइस आणि ओआय पर्सेंटाइल जो आहे तो 90% वरती पाहिजे. ओके, सेकंड जी गोष्ट मी बघितली, सेकंड गोष्ट मी काय बघितला की जर एखादी मला बुलिश ट्रेड बनवायची असेल, एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, सो प्राइस जी आहे ती 90% वरती पाहिजे आणि ओआय जो आहे तो सुद्धा 90% वरती पाहिजे. ओके, जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओआय दोघं 90% वरती जातात, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन, तो कुठेतरी एक आहे, एक बुलिशनेस आहे मार्केट मध्ये.
ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. आता स्ट्रॅटेजी पार्ट आपण कव्हर करूया. ओके, की स्ट्रॅटेजीज कोणत्या जनरली डिप्लॉय केल्या पाहिजे किंवा कोणत्या ज्या आहेत त्या ट्रेड्स बनवल्या पाहिजे. सो जनरली ट्राय करा की नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन, बरेच लोक मला विचारतात की नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सोबत जाऊ शकतो का. सो नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सोबत तुम्ही जाऊ शकता, पण नेकेड कॉल ऑप्शन मध्ये किंवा पुट ऑप्शन मध्ये एकच प्रॉब्लेम येतो, जो असतो टाइमचा. ओके, सो लेट सी, जर अशी डिक्सन सारखी एखादी मुवमेंट असेल विच इज फाईन, पण लेट सी जर मी एखादा नेकेड कॉल ऑप्शन बाय केला आहे आणि आपण जो ट्रेड बनवतो तो पोझिशनल ट्रेड बनवतोय, म्हणजे येणाऱ्या काही दिवसात आपण एखादी ट्रेड अँटिसिपेट करतो की येणाऱ्या काही दिवसात जो आहे तो मुमेंटम येऊ शकतो, राईट. सो लेट सी जर मी नेकेड कॉल ऑप्शन बाय करतो आहे, सो व्हॉट हॅपन, मी कुठेतरी जो आहे ना तो विदाउट हेज चालतोय. सो लेट सी मार्केटमध्ये जर 2-3 दिवसात मुमेंटम नाही आलं, ओके, तर काय होणार, माझा जो नेकेड कॉल ऑप्शन आहे ना तो माझा प्रीमियम खायला सुरुवात करणार, थीटामुळे माझा प्रीमियम डिके व्हायला सुरुवात होणार, राईट. सो ऍज अ ट्रेडर मला तरी आवडणार की माझा प्रीमियम डिके होईल बिकॉज ऑफ द थीटा, राईट. सो मी काय करणार, एक नेकेड कॉल ऑप्शन सोबत जा, पण जर 3 दिवसात जर एखादी मुमेंटम नाही आली ना तर वरचा 3-4 स्ट्राइक ओटीएम जाऊन सेल करा. सो कन्वर्ट इट इन टू अ बुल कॉल स्प्रेड. ओके, सो बुल कॉल स्प्रेड मध्ये जेव्हा तुम्ही कन्वर्ट करा तर तुमची लिमिटेड रिस्क आणि लिमिटेड रिवॉर्ड स्ट्रॅटेजी होणार तुमची, राईट. सो दॅट इज द रिझन बिहाइंड इट. सो नेकेड कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय करतात, गो विथ द टाइम स्टॉप लॉस. 3 दिवस मॅक्सिमम 3 दिवस, जर 3 दिवसात मुमेंटम नाही आली तर एकतर ट्रेड स्क्वेअर ऑफ करू शकता तुम्ही किंवा एखाद्या स्प्रेड मध्ये कन्वर्ट करा त्याला. ओके, सेकंड गोष्ट म्हणजे स्ट्रॅटेजीज कोणत्या बनवायच्या आहेत. तर मी जो स्ट्रॅटेजी पार्ट आहे ना तो कधी कधी ना 2 डिफरंट पार्ट मध्ये डिवाइड करतो. कोणत्या 2 डिफरंट पार्ट मध्ये, पहिली गोष्ट म्हणजे मी एक फार बाय एक्सपायरी व्ह्यू असतो माझा आणि एक जो असतो तो नियर बाय एक्सपायरी व्ह्यू असतो. ओके, सो लेट सी, जर मी फार बाय एक्सपायरी आहे म्हणजे माझ्या एक्सपायरीला, मंथली एक्सपायरीला स्टॉकच्या 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहे. ओके, लेट सी 20 दिवस बाकी आहे, 17 दिवस बाकी आहे, 22 दिवस बाकी आहे. ओके, सो मी काय करणार, मी एखादा डेबिट स्प्रेड बनवणार. म्हणजे काय, जर सपोज मला एखादी बुलिश स्ट्रॅटेजी पाहिजे, सो व्हॉट आय डू, मी एखादा बुल कॉल स्प्रेड इनिशिएट करणार आणि मी स्लाइटली 2 स्ट्राइक ओटीएम स्प्रेड बनवणार. एखाद 2 स्ट्राइक ओटीएम मी दाखवतो कसं बनवायचं, पण स्लाइटली मी ओटीएम स्प्रेड बनवणार. त्याच्यामुळे काय होणार, ओटीएम स्प्रेड जेव्हा जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा तो स्वस्तात बनतो आणि जो रिस्क रिवॉर्ड रेशियो असतो ना तो ट्राय करा त्याचा 1:2 किंवा 1:3 चा ठेवायला. ओके, सो जर मोमेंटम आली सो आय गॉट 3 रुपीज, नाही आली तर 1 रुपया मला चालला. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके, सो फार बाय एक्सपायरी मेन कन्सेप्ट आहे. जर तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल तर ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड, आणि जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल देन ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. तुम्ही क्रेडिट स्प्रेड सोबत जा. जर तुम्ही क्रेडिट स्प्रेड इनिशिएट करताना नियर बाय एक्सपायरीला काय होतं की थीटाचा जो एक्सपोजर आहे, थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी जास्त असतो नियर बाय एक्सपायरीवरती. सो जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरीवरती ट्रेड बाय असेल तर ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेड साठी काय असतात, जर एखादी बुलिश ट्रेड बनवायची असेल तर बुल पुट स्प्रेड, विच इज अगेन अ गुड स्ट्रॅटेजी, आणि जर एखादा बेअर स्प्रेड बनवायची असेल तर बेअर कॉल स्प्रेड तुम्ही बनवू शकता. ओके, सो दॅट इज द लॉजिक, सिम्पल कन्सेप्ट आहे ती. आणि ट्राय करा की क्रेडिट स्प्रेड नियर बाय एक्सपायरी बनवा, कारण जर सपोज 2-3 दिवसात मोमेंटम जरी नाही आली ना तर थीटामुळे कोणतातरी तुमचा लॉस नाही होणार. कुठेतरी तो आहे तो तुमच्या फेवरमध्ये, तुमचा हळूहळू जो आहे तो पॉकेटमध्ये हळूहळू थीटा येतोय, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो स्ट्रॅटेजीज कशा बनवायचे आणि कशा ट्रेड्स बनवू शकतो, सो त्यासाठी तुम्ही ट्रेडिंग वरती या इथे आणि ऑप्शन्स आर्किटेक्ट जो टूल आहे ना ह्यावरती क्लिक करा. ओके, सो ऑप्शन आर्किटेक्ट जो हा टूल आहे, इंडिव्हिज्युअल टूल आहे फॉर दी पेपर ट्रेडिंग. इथे तुम्हाला येऊन 10-12 कितीही स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करायचे, ट्राय करा. जितक्या जास्त तुम्ही स्ट्रॅटेजीज बनवा, जितका जास्त तुम्ही याला टेस्ट करा, तितका जास्त तुम्हाला पॉझिटिव्ह आउटपुट बघायला मिळेल, राईट. सो लेट्स सी, एक एक्झाम्पल घेऊया डिक्सनच. आता आपला विषय चालू असतो, आपण डिक्सन इथे प्लॉट करूया. ओके, सो मी एखादा बुलिश स्ट्रॅटेजी मला बनवायची, सो आय सिलेक्ट अ बुल कॉल स्प्रेड. जर मला एखादा बेअर स्ट्रॅटेजी, तो बेअर स्ट्रॅटेजी जे पण आहे ते सगळ्या मिळतील. ओके, सो मी बुलिश वरती येतो, बुल कॉल स्प्रेड वरती मी क्लिक करतो. ओके, सो जर मी बुल कॉल स्प्रेड वरती क्लिक करतो तर एक नॉर्मल तो एक स्प्रेड बनवून देतो. ओके, सो एक सजेस्टेड स्प्रेड नसतो, एक नॉर्मल स्ट्राइक सिलेक्ट करून देतो तुम्हाला. आपल्याला ह्याला काय करायचंय, आता मी बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करतोय, दॅट मीन्स व्हॉट,
मला एखादा जो पाहिजे तो एक बुलिशनेस पाहिजे माझ्याकडे. म्हणजे सो व्हॉट आय डू, मी ओटीएम, जसं मी म्हणालो जर मी फार बाय एक्सपायरी असेल तर मी ओटीएम स्टड बनवणार. ओके, सो मी काय करणार, कॉल जो आहे तो लेट सी मी 12,000, एक 12,000 किंवा 12,100 मी कॉल ऑप्शन एक सेल करतो. ओके, आणि विकत घेतो तो 11,800 घेतो किंवा 700 घेतो. एक स्ट्राइक मी ओटीएम जातो कॉल ऑप्शन बाय करायला. ओके, सो यू कॅन सी जो माझा पे ऑफ काही असा बनला. मी प्युअरली डिरेक्शन वरती बेट करतो ना, तर डिरेक्शन आलीच पाहिजे, राईट? दॅट इज द लॉजिक बिहाइंड दॅट स्प्रेड. सो जर डिरेक्शन आली मार्केटमध्ये, ओके, तर यू कॅन सी एक्सपायरी पर्यंत जर मोठी डिरेक्शन आली, स्टील आय गॉट 29,000 पूर्ण एक्सपायरी पर्यंत जर मी होल्ड करतो तर, आणि जरी नाही आली तर माझा लॉस किती आहे, 10,000 लॉस आहे, 10,700 आणि समोर प्रॉफिट आहे जो ऑलमोस्ट 29-30,000 प्रॉफिट आहे, राईट? सो कुठेतरी 1:3 च्या आसपास जो रिस्क रिवॉर्ड रेशो बनला आहे, दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो सिम्पल आपल्याला कन्सेप्ट टेस्ट ठेवायची आहे की कुठे जो आहे तो आपल्याला स्प्रेड मध्ये जायचं आणि कुठे जाय तो नेकेड मध्ये जायचं असेल. सो जर लेट्स सी, जर तुम्हाला ही एखादी स्ट्रॅटेजी सेव्ह करायची असेल पेपर रेट कसं, तर यू कॅन क्लिक ऑन दिस सेव्ह स्ट्रॅटेजी. सो तो सेव्ह स्ट्रॅटेजी वरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा ते तुमच्या ना माय पोझिशन मध्ये येतं. ओके, की पोझिशन किती पॉझिटिव्ह आहेत आणि पोझिशन किती नेगेटिव्ह आहेत ते तुम्हाला इकडे बघायला मिळतं. ओके, सो लाईक जर सपोज जर तुम्हाला एखादी बुलिश स्ट्रॅटेजी प्लॉट करायची असेल किंवा एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी प्लॉट करायची असेल, तर एकदा सेव्ह करा तिकडे आणि चेक करा. ओके, किती जे माझे ट्रेड्स आहेत ते पॉझिटिव्ह झालेत आणि किती जे ट्रेड्स आहेत ते नेगेटिव्ह झालेत. जर मॅक्झिमम ट्रेड्स जे आहेत ते आपले पॉझिटिव्ह जात असतील, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. आणि जर मॅक्झिमम ट्रेड्स जे आहेत ते नेगेटिव्ह जात असतील, तर दॅट कम्स अंडर दी अ बेअरिश कन्फर्मेशन. बेअरिश इन द सेन्स कुठेतरी आहे तो नेगेटिव्ह कन्फर्मेशन आहे, नॉट अ बुलिश बेअरिश. पूर्ण एक मार्केट टर्म मध्ये मी सांगते तुम्हाला. ओके, सो यू कॅन सेव्ह इट. जेव्हा तुम्ही पोझिशन सेव्ह कराल ना, तर तुमच्या जे पोझिशन आहेत ना ते इकडे येतील, माय पोझिशन मध्ये तुम्ही लगेच येणार इकडे, राईट? सो जेव्हा माय पोझिशन मध्ये याल तर तुमचा ओव्हरऑल जो पण स्ट्राईक रेट चालला, जे पण पेन तुमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालला ना, तुमचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि जर सपोज जर मला एखादी ट्रेड क्लोज करायची, लेट सी मला ही एखादी ट्रेड क्लोज करायची असेल, सो आय क्लिक ऑन अ क्लोज ट्रेड, देन तो क्लोज ट्रेड मध्ये घेऊन येतो. मग तुमचा ओव्हरऑल जो नेट नेट पीएनएल आहे ना, तो तुमचा कुठेतरी इथे बघायला मिळतो किती पॉझिटिव्ह ट्रेड झाले किती नेगेटिव्ह ट्रेड झाले. सो यू कॅन गो विथ द सेम. ओके, सो लॉजिक इज सिम्पल. आजच्या व्हिडिओचा लॉजिक हाच होता की कुठे जे आहेत ते आपण ट्रेड बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ प्राइस सीजनॅलिटी प्लस पर्सेंटाइजच्या कन्सेप्ट वरती. ओके, सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला एखादी कोणती ऍडव्हान्स कन्सेप्ट पाहिजे असेल तर नक्की आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यावरती त्यानुसार आपण स्ट्रॅटेजी बनवायचा प्रयत्न करू, राईट? सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर युअर टाइम अँड सबस्क्राईब करून जा, कारण डेली आपण नवीन काही ना काहीतरी कन्सेप्ट अपलोड करतच आहोत. ओके, थँक्यू सो मच एव्हरी वन. बाय बाय.